कतार मध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत व्हीआर सिस्टीमची सध्या जोरदार चर्चा आहे. व्हीआर म्हणजेच व्हिडिओ असिस्टंट रेफरी, म्हणजेच मैदानातल्या पंचांना मदत करणारी ही यंत्रणा. थोडक्यात क्रिकेटमध्ये थर्ड अंपायरची भूमिका जी असते त्याचप्रमाणे व्हीआर यंत्रणा काम करते. गोल योग्य होता की नाही, पंचांना एखाद्याला रेड कार्ड द्यायचं असेल तर, तसंच पेनाल्टी कॉर्नर देते वेळी आणि खेळाडू ऑफसाईड मध्ये आहे की नाही हे ठरवण्यासाठी या यंत्रणेचा वापर होतो. व्हीएआर यंत्रणेची मदत पंचांना खूप महत्वाची ठरते, मात्र व्हीएआरचा निर्णय हा अचूक असेलच का याबाबत मात्र प्रश्न उपस्थित होतात. आपण पाहूयात व्हीएआर रूमचं काम कसं चालतं. तर व्हिडिओ असिस्टंट रेफरी आणि त्यांची टीम दोहा मधल्या मध्यवर्ती केंद्रात असणार आहे. तर सगळ्या स्टेडियम मधल्या कॅमेऱ्यांचं चित्रीकरण फायबर ऑप्टिक नेटवर्कद्वारे वॉरच्या टीमला मदत पुरवेल. व्हीएआर व्हिडिओ असिस्टिंग रेफरी ही एक टेक्नॉलॉजी आहे जी फुटबॉल वर्ल्डमध्ये 2018 वर्ल्ड कपमध्ये इंट्रोड्यूस झालेली. ही टेक्नॉलॉजी रेफरीजला मॅचमध्ये हेल्प करते करेक्ट डिसिजन घ्यायला. ती सांगते की गोल आहे की नाही, की कुठला फाऊल आहे की नाही, किंवा कुठला प्लेअर ऑफसाईड होता की नव्हता. पण या व्हीआर टेक्नॉलॉजीच्या मागे खूप सगळे कॉन्ट्रोवर्सीज आहेत. रिसेंटली या 2022 वर्ल्ड कपमध्ये खूप सगळे कॉन्ट्रोवर्सीज आपल्याला बघायला मिळाले. जसं जपानचा दुसरा गोल स्पेनच्या अगेन्स्ट, जो बॉल बाहेर होता आणि रेफरीनी गोल नाही दिला गेलेला, व्हीआरच्या हेल्पमुळे तो गोल दिला गेलेला. फक्त एवढंच नाही, वेन रुनी फुटबॉलचा खूप मोठा लेजंडनी तर एवढंही सांगितलं आहे की व्हीआर हा एक डिस्ग्रेस आहे फुटबॉलसाठी आणि हा फुटबॉलमधला सगळा मजा घालवतो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट इव्हेंट म्हणजे एडिसन कवानी उरुग्वेच्या स्ट्रायकरच्या अगेन्स्ट फाऊल केला गेलेला पेनल्टीमध्ये घाणाक करणं. आणि जर हा फाऊल दिला गेलेला असता तर उरुग्वेने एखाद्या वेळेस क्वालिफायसुद्धा केला असता नेक्स्ट राऊंडला. पण हा फाऊल दिला गेला नाही व्हीआरमुळे, त्याच्यामुळे उरुग्वेला पेनल्टी मिळाली नाही. आणि एका इंटरेस्टिंग इव्हेंटमध्ये मॅचमधनं बाहेर जाताना टनलमध्ये व्हीआरला पंच करून एडिसन कवानेनी खाली पाडून दिला. आणि हे इव्हेंट्स आपल्याला कधीच बघायला मिळालेले नाही आहेत फुटबॉलमध्ये आधी.